जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। तापी पाटबंधारे खात्याच्या माध्यमातून जामनेर तालुक्यातील शेततळ्यांच्या कामाचा ठेका देण्यासाठी तब्बल 45 लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार घडला आहे। या प्रकरणी सेवानिवृत्त अभियंता व्ही डी पाटील यांच्यासह 8 जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश जळगाव न्यायालयाने दिले आहेत, अशी माहिती आज कॉन्ट्रॅक्टर अजय भागवत बढे यांनी पत्रकार परिषदेत केल्याने खळबळ उडाली आहे। जामनेर तालुक्यातले 850 कोटी रुपयाचे शेततळ्याचं काम अधिक आलेले होते, त्यातील 50 कोटीचे कामं मला देण्यात येणार होते। ते कामं सेसार पंढातूर करण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं। ते त्यासाठी मी 25 लाख RTGS आणि 20 लाख रुपये कॅश व्ही डी पाटील साहेबांना दिलेली होती। मी 12/1/2024 त्या संदर्भात SP साहेबांना तक्रार दिलेली आहे। सातत्याने तक्रार देऊन सातत्याने पाठपुरावा करून सुद्धा त्याच्यात मला आर्थिक गुन्हे शाखेकडून काही यश दिस म्हणजे पाठ असं त्यांनी योग्य पद्धतीने तपास केल्याचं काही निदर्शनास आलं नाही। त्या अनुषंगाने मी कोर्टात गेला, कोर्टाने माझी मागणी मान्य करून 8ही आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत। कोणत्या कोर्टाने जान्हवी केडकर मॅडम यांच्या कोर्टाने ते आदेश दिलेले आहेत आणि 1 महिन्याच्या आत 9 तारखेला आदेश दिलेले आहेत आणि 1 महिन्याच्या आत सुस्पष्ट अहवाल त्यांनी कोर्टात सादर करण्याला सांगितलेला आहे रामानंदनगर पोलीस स्टेशनला। याच्यामध्ये जळगावचे व्ही डी पाटील साहेब आहेत, जे सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता होते बांधकाम विभागाचे, माझी माहिती आयुक्त होते त्याप्रमाणे गोकुळ महाजन म्हणून अधीक्षक अभियंता आहे, वाघूरला आता त्यांच्याकडे चार्ज आहे, सुहास भट म्हणून एक संदिले कापाल आहे, VK जैन आहेत, ललित चौधरी म्हणून एक व्ही डी पाटील यांच्यासोबत राहणारा कार्यकर्ता माझा एक मित्र आणि पंकज नेमाडे म्हणून आहेत, अजून 2 संदिले कापाल यांच्या विरोधात माझा गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिले आहेत। काही नाही, आता पोलिसांनी सखोल तपास करावा, अटक करावी, आरोपींकडून जे मी सांगितलेलं आहे त्याच्यातली वास्तविकता शोधावी। इतका जर का पैसा सीएसआर फंडाचा दिसत असेल तर पोलिसांनी निश्चित याच्या खोलवर जावं। प्रचंड भरपूर लोक आहेत, बरेच लोक देशोधडीला लागलेले आहेत। एका माणसाचं 56 लाखाचं घर काहीतरी गहाण गेलेलं आहे, विकलं गेलं आहे, तो पोलिसांकडे दाद मागून टाकून गेला, पोलिसांनी काही त्याला उभं केलं नाही। माझी पण तीच परिस्थिती होती, पण मी न्यायालयात गेला, त्याच्यामुळे न्यायालयाने ते ग्राह्य धरलं आणि पोलिसांना आदेश दिलेले आहेत। असे खूप लोक आहेत की ज्यांनी यांनी फसवणूक केलेली आहे। हेच आरोपी आहेत, फक्त व्ही डी पाटील हे हाय प्रोफाईल असल्यामुळे त्यांच्या विरोधात कोणीही जात नाही, त्यांचे सर्व पक्षी नेत्यांशी चांगले संबंध आहेत। पोलिसांवर काही दबाव वाटतो का आपल्याला? 100,000% पोलिसांवर दबाव आहे म्हणूनच त्यांनी गुन्हा दाखल केला नाही। मी सांगतो का, व्ही डी पाटील सर्व पक्षी आहेत, सकाळ दुपार संध्याकाळ 4 मोठ्या नेत्यांकडे असतात। 45 लाखाची फसवणूक आहे अशी अजय बडे एक असेल, पण असे अनेक आहेत। तक्रार आणि भिडणारा फक्त एकमेव मी असेल। आता माझा दाखल झाल्यानंतर बरेच लोक समोर येतील। हो, कोर्टाने सांगितले, स्पष्ट आदेश दिले कोर्टाने 9 तारखेला की मी ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात यावा। या बातमीत तेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।